ढगाळ स्थितीमुळे तापमानात चढ उतार होत असून राज्यात सर्वच ठिकाणी सध्या कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. 2 ते 3 दिवसात राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होणार असल्यामुळे ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. दरम्यान आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी दाट धुकं पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामानातील लहरीपणाचा अनुभव नागरिकांना येतोय. तर नाशिक शहर आणि परिसरात शनिवारी पहाटे 6 ते सकाळी 7 वाजेपर्यंत धुक्यांची चादर पसरली होती आणि निसर्गाची वेगवेगळी रूपं एकाच दिवसात दिसू लागली. नाशिक शहरात शुक्रवारी पहाटे 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत धुक्यांची चादर असून दाट धुक्यांमुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह शाळकरी मुलं व्यावसायिक यांना धुक्यांमधून वाट शोधत जावं लागलं. दाट धुकं असल्यामुळे पहाटे तुरळक वाहतूक असूनही वाहनांना सावकाश जावं लागत होतं. मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी ती म्हणजे उद्या पश्चिम रेल्वेवर जम्बो तर मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे आणि मध्य रेल्वेवर कल्याण ते दिवा अपजलद मार्गावर मेगा ब्लॉक असेल. दुरुस्तीच्या महत्वाच्या कामांसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. उस्मानाबादमध्ये वाळू माफियाचा पुन्हा एकदा उच्छाद आलेला आहे. बेकायदेशीररित्या चालणाऱ्या वाळू उपशावर कारवाई करण्यास गेलेल्या तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर चढवलाय. तहसीलदार अनिल हेकर जखमी असून बार्शीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर परंडा भोत्रा रोडवरील सकाळी 5:30 वाजता ही घटना घडली आहे. पालघरमध्ये रात्रभर भूकंपाचं सत्र सुरू आहे. 4.8 रिस्टर स्केलच्या भूकंपामुळे पालघर चांगलंच हादरलंय. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचे झटके बसतात तर कासा आणि दापचरी भागात तीव्र भूकंपाचे झटके अनुभवायला मिळाले. गेल्या 1.5 वर्षांपासून पालघरमध्ये सातत्यानं भूकंपाचे धक्के बसतायत. नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळे यांचा फतवा निघालेला आहे. बदलीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी राजकीय दबाव आणू नये, दबाव आणल्यास संबंधितांवर कारवाई होणार असल्याचं आयुक्तांनी म्हटलं आणि यासंदर्भातलं परिपत्रकच काढून त्यांनी आदेश दिलेले आहेत. मलाईदार खात्यासाठी आयुक्तांवर दबाव येत होता. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडेंवर घाणाघाती टीका केली आहे. पंकजा मुंडेंचं गुरुवारचं भाषण सच्च्या कार्यकर्त्याला दुखावणार आहे. तसंच जे मतदारसंघ सांभाळू शकले नाहीत ते आता दौरे काढून काय होणार असा खोचक सवाल सुद्धा काकडे यांनी केलाय. पंकजा यांनी पक्षाविरोधी वक्तव्य करण्याचे उपद्व्याप करायला नको होते असंही काकडे म्हणाले. तर पुणे भाजपच्या शहराध्यक्ष आणि आमदार माधुरी मिसाळ यांनी काकडे यांच्या विधानाचा जाहीर निषेध केलाय. त्यानिमित्तानं काही बाह्य शक्ती सक्रिय झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. काकडे हे भाजपचे सदस्य नसल्यानं त्यांनी भाजपच्या अंतर्गत बाबींवर बोलू नये असंही त्यांनी काकडेंना सुनावलं. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या पक्षावर नाराज असलेल्या एकनाथ खडसे हे हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस नागपूरमध्ये असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी अनेकदा राजकीय उलटापालटी झाल्याचा इतिहास आहे आणि पक्षानं विचार केला नाही तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा खडसे यांनी दिला होता. आणि तसं काही करण्याची हीच ती वेळ खडसे साधतायत का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राजकीय भूकंप होण्याचा इतिहास आहे त्यामुळे यावेळेस देखील राजकीय भूकंप होईल असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांनी सांगितलंय. मी परळीत गेलो नसतो तर तीव्रता वाढली असती अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सोबतच पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. अनेकांनी मला घाबरवलं, परळीत जाऊ नका, तुम्हाला बोलू दिलं जाणार नाही, तुमचा अपमान होईल असं सांगितलं, तरीही मी तिथं गेलो असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. ते सोलापुरात बोलत होते. खातेवाटप झाल्यानंतर गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला. 6 मंत्र्यांकडेच सगळ्या खात्यांचा कार्यभार दिलेला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अंतिम खाती जी राहतील त्याप्रमाणे प्रत्येक मंत्री काम करेल असं शिंदेंनी सांगितलंय. नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत शिवसेनेने काही मुद्दे उपस्थित केले तर राज्यात काय भूमिका घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतील असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले. औरंगाबाद महापालिकेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये सेना, भाजप, नगरसेवक आपापसात भिडल्यानं गोंधळ झालाय.
आणि भाजपनं युती तोडल्याचं जाहीर केलंय तर आता भाजपचे सर्व नगरसेवक एकत्रित राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी जाहीर केलंय. महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न करू असं मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. मनमाड इथं एका खासगी कार्यक्रमासाठी आलेले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सेना काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. मनसेच्या मुंबईतील राजगड कार्यालयामध्ये पक्षाच्या जिल्हा आणि तालुका अध्यक्षांच्या बैठका पार पडल्या आणि पक्षवाढीसाठी राज ठाकरे आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांनी जनतेत जावं, पदाधिकाऱ्यांना भेटावं अशा भावना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळेस व्यक्त केल्या. दरम्यान येत्या काळात राज ठाकरे स्वतः सर्व पदाधिकाऱ्यांना भेटणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढणार असल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलंय. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिम इथं शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याबाबत दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. ठाणे पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सच्या मालकांना अटक केली आहे. सुनील कुमार अटक अकराकरण आणि सुधीर कुमार अकराकरण अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. तर गुडविन ज्वेलर्सच्या मालकावर गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये घेऊन फरार झाल्याचा आरोप होता. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात मुंबईत रजा अकादमीनं आंदोलन पुकारलं होतं. यावेळेस हे विधेयक मागे घेण्यात यावं यासाठी राष्ट्रपतींना पत्र पाठवून ही मागणी करण्यात आली. दरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर आता विधेयकाविरोधात लोक रस्त्यावर उतरले. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक अर्थात कॅब लोकसभेनंतर राज्यसभेत देखील बहुमतानं मंजूर झाल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. हे विधेयक चुकीचं आणि अन्यायकारक असल्याचा आरोप करत मालेगावमध्ये ऑल इंडिया जमेतुल उलेमा हिंद या संघटनेतर्फे धरणं आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आलाय. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत सुद्धा मंजूर झालेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात नांदेडमध्ये निदर्शनं करण्यात आली असून जमियत ए उलेमा या संघटनेच्या वतीनं या कायद्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलाय. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. हा कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. आमदार यशवंत माने यांनी रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे ठेकेदारांना खडे बोल सुनावल्यात. निकृष्ट दर्जाच्या रस्त्याबाबत मोहोळचे आमदार यशवंत माने हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मोहोळ विजापूर महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठमोठे खड्डे पडलेले असून या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर आमदारांनी स्वतःच कामाची पाहणी केली. पश्चिम रेल्वेच्या नायगाव रेल्वे स्थानकावर एका विचित्र अपघातात तरुणाला दोन्ही पाय गमवावे लागले. गुरुवारी दुपारी 1:30 ही घटना घडली. CCTV कैद झालेली आहे. विरारच्या दिशेनं आलेली लोकल नायगाव रेल्वे स्थानकावर थांबली. त्यावेळेस इंद्रजित गोसावी हा प्रवासी लोकलच्या दारात येऊन बसला आणि लोकल सुरू झाल्यावर त्याचा तोल गेला आणि तो थेट चालत्या लोकलच्या दोन डब्यांच्या गॅपमध्ये पडला. डोंबिवलीमध्ये मंगळसूत्र चोराला नागरिकांनी चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केल्या. सुजाता धावडे या महिला दुपारी खरेदीसाठी बाहेर पडल्या होत्या तेव्हा योगेश पांडे या तरुणानं सुजाताच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचून पळ काढला आणि त्यानंतर नागरिकांना पाठलाग करून चोराला त्याने पकडलं. त्यानंतर त्याला मारहाण करून मंगळसूत्र परत मिळवलं. यावेळेस चोरानं मंगळसूत्र चक्क गिळण्याचाही प्रयत्न केला मात्र तो नागरिकांनी हाणून पडला. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर प्रियांका गुप्ता या उल्हासनगरच्या महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. मंत्रालयात संरक्षण जाळी असल्यामुळे महिला बचावली असून कल्याणमध्ये ही महिला रात्री उशिरापर्यंत ज्यूस सेंटरमध्ये चालवते म्हणून पोलिसांनी कारवाई केली होती आणि त्यामुळे या वादात महिलेनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. संगमनेर तालुक्यामधील ओझरजवळ कापसानं भरलेली गाडी कलंडल्यामुळे त्याखाली दाबले गेलेल्या जामनेरचे मोलमजुरी करणारे 3 तरुण जागीच ठार झाले. उच्च दाबाची वीज वाहक तार अंगावर पडून एक महिला जखमी झाली आहे. सुरेखा शिंदे असं या महिलेचं नाव आहे. तर त्या कपडे धुण्यासाठी गेलेल्या होत्या. अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यामधल्या उमराचे लवण या ठिकाणी ही घटना घडली आहे.
कोल्हापुरात जिल्ह्यातील सहकार आणि पोलीस प्रशासनाने 12 सावकारांच्या मालमत्तेवर 18 ठिकाणी छापे टाकले, त्यामुळे बेकायदा खासगी सावकारी करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला. 27 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आणि या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दरोडेजोग यांच्यावर गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. MPID कायद्यानुसार त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय. ज्वेलर्सचं दुकान बंद करून निघणाऱ्या व्यापाऱ्याला 3 अज्ञातांनी लुटल्याची घटना कोपरगाव तालुक्यातल्या जवळके इथं घडली आहे. मोटरसायकलवर चाललेल्या महेंद्र कुलकर्णी यांना तिघांनी अडवून मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम आणि सोनं घेऊन उभारा केला. दागिने उजळून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याच्या प्रकारे नांदेडमध्ये घडलाय, तर शहरातील कैलासनगर भागामध्ये दिवसाढवळ्या ही घटना घडली आहे. शशिकला जोशी यांच्या घरी 2 अज्ञात आरोपींनी दागिने उजळून देण्याचं अमिष दाखवलं आणि त्यानंतर आरोपींनी 25 लाख रुपयांचे दागिने हातचलाकीनं घेऊन आरोपी फरार झाले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून आरोपींचा शोध घेतला जातोय. लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीनं धुमाकूळ घातला. उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उदगीर तालुक्यातल्या कवळखेड आणि डोंगरशेळके इथं धाड टाकली असून या धाडीत दारू बनवण्याचं रसायन पोलिसांनी उद्ध्वस्त केलं. साताऱ्यातील महिला डॉक्टरला अनोळखी मोबाईल नंबरवरून खंडणीसाठी धमकीचा मेसेज आल्यानं खळबळ उडाली. 80 हजारांची खंडणी न दिल्यास डॉक्टर असा कुटुंबियांना शूट करण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तत्काळ अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय. हैदराबाद इथल्या दिशा हत्याकांडानंतर देशभरातील मुली आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र वाशिम जिल्ह्यात अशी घटना घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं महिला आणि मुलींसाठी विशेष मोहीम सुरू झाली आहे. रात्री 10 ते सकाळी 5 या वेळेत जिल्ह्यातील कुठेही महिलांना अडचण आल्यास हेल्पलाईन नंबरवर फोन केल्यास त्यांना पोलीस वाहनातून घरी पोहोचवण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यामधील पिंपळनेर परिसरामधील देगाव शिवारात ऊसाच्या शेतात 4 बछडे आढळून आले. ऊसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना ऊसतोड मजुरांना बिबट्याचे हे बछडे आढळले. तर स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत पिंपळनेर वनविभागास कळवले. मात्र वनविभागातील कर्मचारी उशिरानं पोहोचले तर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देणं टाळल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी बँक संचालक आमदार अनिल भोसले यांना तात्काळ अटक करण्याची मागणी पीडित खातेदारांनी केली आहे. भोसले यांनी कोट्यावधींचा आर्थिक घोटाळा केल्यामुळे बँक दिवाळखोरीत निघाल्याचं कृती समितीनं म्हटलंय. सध्या रिझर्व्ह बँकेनं या बँकेवर आर्थिक निर्बंध घातल्यामुळे शेकडो खातेदारांच्या कोट्यावधींच्या ठेवी अडकून पडल्या. पुणे पोलिसांनी प्रथमच एखाद्या शाळेमध्ये पोलीस परेडचं आयोजन केलं होतं. खडकीमधील सेंट जोसेफ शाळेमधील मुलांसोबत ही पोलीस परेड आयोजित करण्यात आली होती. शालेय विद्यार्थ्यांमध्ये पोलीस खात्यातल्या शिस्तीबाबत माहिती व्हावी या उद्देशानं ही परेड घेण्यात आली. तर एरवी ही परेड शिवाजीनगरच्या पोलीस ग्राउंडवर होती. 67व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा 3रा दिवस होता. महोत्सवाच्या 3रा दिवशी ध्रुपद सिस्टर्स अमिता सिन्हा महापात्रा जानवी फणसळकर यांच्या ध्रुपद गायनानं रसिकांची मनं जिंकली. काँक्रिटीकरणानं बुजवले गेलेले जिवंत झरे खुले करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी समितीनं घेतला. त्यामुळे अखेर गोदावरी नदी आता मोकळा श्वास घेणार आहे. दर 12 वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळा स्थानावर हे झरे बुजवण्यात आले होते. नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत शिकायला विद्यार्थीच नाहीत म्हणून मनपाच्या अनेक शाळा बंद करण्यात आल्या. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार असलेलं शिक्षण त्यांनी घ्यायचं कुठं असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातच आंदोलन केलं. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात घसरण होत असल्याचं पाहून संतप्त झालेले शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीच्या मुख्य गेटसमोर हे आंदोलन झालं. अकोला जिल्हा कारागृहात कैदी चक्क शेती करतात. या शेतीमध्ये गहू तूर पालक भोपळा अशा भाज्या लावण्यात आल्या आहेत. यावर्षी या शेतीमधून तब्बल 6 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेण्यात आलं. गुजरातमधल्या राजकोटमध्ये एका ट्रकमधून कांदा रस्त्यावर पडला. रस्त्यावर पडलेला हा कांदा उचलण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. जमेल तितका कांदा उचलण्यासाठी तिथं नागरिकांची चढाओढ सुरू होती. आणि ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या बातम्या पण थोडक्यात.
दिल्लीत आज पुन्हा एकदा आगीचं तांडव पाहायला मिळाले. मुंडका भागामध्ये दुकानांना भीषण आग लागली. आग नियंत्रणात असून घटनास्थळी 21 अग्निशमक दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मोदी सरकारविरोधात काँग्रेस आता रस्त्यावर उतरणार. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार असून सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी भारत बचाव रॅली काढण्यात येणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा कालचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे शेवटच्या दिवशी संसदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगताना दिसल्या. यावेळेस विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले होते तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना आक्रमकपणे उत्तरं दिली. त्यामुळे शेवटच्या दिवशी संसदेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. रेप इन इंडिया वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्यावर भाजप खासदारांची टीकेची झोड उठवली आहे. त्यावेळेस राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदारांनी केली तर खासदारांनी सभागृहामध्ये गदारोळही घातला. दरम्यान राहुल गांधी यांनी आपण कधीही त्यांची माफी मागणार नाही असं स्पष्ट केलं. भाजप खासदारांनी राहुल गांधींवर टीकेची झोड उठवल्यावर राहुल गांधी यांनी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माझ्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ क्लिप आहे ज्यामध्ये नरेंद्र मोदी दिल्लीला रेप कॅपिटल म्हणतात अशा शब्दात सरकारवर तोफ डागली. भाजप नरेंद्र मोदी आणि अमित शहा ईशान्य भारत जाळत आहेत या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजप माझ्यावर आरोप करत असल्याचं सुद्धा राहुल यांनी म्हटलं. फोर्ब्स नियतकालिकाच्या 100 शक्तिशाली प्रभावी महिलांच्या यादीमध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश करण्यात आलाय. या 100 महिलांच्या जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल पहिल्या क्रमांकावर आहेत तर सीतारामन 34व्या क्रमांकावर असून त्या भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत आणि यापूर्वी इंदिरा गांधी यांना अगदी कमी काळ अर्थमंत्रीपद सांभाळलं होतं. ब्रिटनच्या सर्वसाधारण निवडणुकांमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षानं जोरदार विजय मिळवत बहुमताच्या 326 या जादुई आकड्याचा टप्पा पार केला. या निवडणुकीमध्ये मुख्य प्रतिस्पर्धी असणाऱ्या हुजूर आणि मजूर या दोन्ही पक्षांमधून भारतीय वंशाचे तब्बल 15 उमेदवार जिंकून आले. या 15 पैकी 12 खासदारांनी आपली जागा कायम राखली आहे तर अन्य नव्यानं निवडून आलेले आहेत. ब्रिटन सरकारनं अभ्यासानंतरची नवीन 2 वर्षीय व्हिसा योजना जाहीर केली आणि ही योजना प्रतिभावान आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये यशस्वीरित्या करिअर घडवण्यास सक्षम करते. ज्यांना पदवी किंवा त्यावरील शिक्षण पूर्ण केलं आहे अशा वैध इमिग्रेशन दर्जा असलेल्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध आहे. तर आता बातमी आहे क्रीडा जगतातली. आयपीएल 2020 होणाऱ्या लिलावासाठी 332 खेळाडूंची अंतिम यादी जारी करण्यात आली आहे. या यादीत भारताचे 186, परदेशातले 143 आणि 3 ICCचे असोसिएट सदस्य खेळाडू आहेत आणि 19 डिसेंबरला कोलकाता इथे 3:30 लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाईल. आयपीएलमध्ये प्रथमच सकाळऐवजी दुपारी लिलाव होणार आहे तर टीव्हीचा प्राईम टाईम स्लॉट लक्षात घेऊन हे करण्यात आले. सेलिब्रिटी किड तैमूर अली खान लवकरच 3 वर्षांचा होणाऱ्या अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांनी तैमूरच्या वाढदिवसाची जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र या स्पेशल दिवशी तैमूरनं एक विशेष मागणी केली असं करीनानं सांगितलंय. तैमूरला या दिवशी 1 नव्हे तर 2 केक हवे आहेत. तानाजी द अनसंग वॉरियर प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आणि या चित्रपटाविरुद्ध दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. दिल्लीस्थित अखिल भारतीय क्षत्रिय कोळी राजपूत संघानं ही याचिका दाखल केलेली असून चित्रपटात दिग्दर्शकांनी तानाजी मालुसरे यांचे खरे वंशज दाखवलेले नाहीत असा आरोप जो आहे आक्षेप याचिकाकर्त्यांनी घेतला. तर ट्विंकल खन्नाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर कांद्याचे कानातले शेअर केले. विशेष म्हणजे कांद्याचे हे कानातले खास अक्षय कुमारनं तिच्यासाठी घेऊन आलाय. कपिल शर्माच्या शोमध्ये गुड न्यूज सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळेस करीना कपूरला हे कानातले देण्यात आले होते पण करीनाला ते आवडले नाहीत म्हणून अक्षयनं ते माझ्यासाठी आणलेत असं तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केलं. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची पण ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.